नमस्कार, माझे नाव कृष्णा लक्ष्मण पाटील, ग्रामपंचायत बारवाड आदेश। ग्रामपंचायत बारवाड मध्ये 3 नंबर वार्डामधून 2015 साली गावातील सुज्ञ नागरिकांनी मतदारांनी एक मूलभूत काम, शाश्वत काम किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी मला ग्रामपंचायत मध्ये निवडून दिलं। तेव्हापासून 2015 ते जून 2018 पर्यंत मी सदस्य राहिलो। जून 2018 ते मार्च 28 पर्यंत मी उपाध्यक्ष राहिलो आणि 28 मार्च 2019 पासून आजपर्यंत मी अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। आणि गावातील सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा मूलभूत शाश्वत काम करण्यासाठी मतदारांनी मला इथं निवडून दिले। राजकीय मध्ये यायचा उद्देश एक सामाजिक कार्य, गावातल्या प्राथमिक शाळा असू देत किंवा हायस्कूल असू देत, त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन मुलांना व्यवसायाच्या दृष्टीनं किंवा शेतीच्या दृष्टीनं, आधुनिक शेतीच्या दृष्टीनं, नोकरीच्या संदर्भात काहीतरी युवा पिढीनं काहीतरी सामूहिक सामाजिक कार्य करायचा उद्देश आहे। आमच्या 4.5 वर्षाच्या कालावधीत आम्ही रस्ता, गटारी, पिण्याच्या पाण्याची चांगली सोय, फिल्टर हाऊस बसवला, त्याचबरोबर विहिरींना शेतकऱ्यांसाठी विहिरींना गाळ काढायचे 47,000 रुपये प्रमाणे 35 विहिरींना करून दिलं। त्याचबरोबर 8 ते 10 विहिरींना आता चालू दोन विहिरींचं काम चालू आहे। 8 ते 10 विहिरींना नवीन विहीर काढायसाठी 1 लाख रुपये प्रमाणे निधी केला। प्रोटीन फायनान्स मधली भरपूर काम झाली। त्याचबरोबर सध्या परिस्थितीमध्ये 27 लाख रुपयाची 14 वित्त आयोग, ज्याला आपण 14 फायनान्स म्हणतो, ती कामं चालू आहेत। एस्क्रोस मध्ये 8,35,000 प्लॅन ऑलरेडी आम्ही दिलेला आहे, थोड्याच 4-5 दिवसात येईल, ते पण काम चालू। 18-19-20 या कालावधीत आम्ही 7 लाखाची कामाची मंजुरी घेऊन आलो एनर्जी मध्ये। त्यातली 35,000-35,1 लाखाची कामं सध्या परिस्थितीत पूर्ण झाले, राहिलेले कामं आम्ही चालू केली। आमच्या 4.5 वर्षाच्या कालावधीत काम करत असताना बरंच राजकीय हेवे द्यावे आले, पण गावातल्या सुज्ञ नागरिकांनी, आमच्या सहकारी मित्र पंचायत सदस्य असतील, आमचा स्टाफ असेल, त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं। गावातल्या पुढारी लोकांनी, राजकीय कुठल्याही पक्षाचे असू देत, ती पक्षपात न करता आम्ही आमचा 4.5 वर्षाचा कालावधी अतिशय उत्तम रीतीनं गावात सुविधा करून आम्ही पार पाडली। 8 ऑगस्ट 2019 रोजी आपल्या सीमा भागात भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली। बारवाडच्या शेजारी दूधगंगा विरंगा संगम आहे, त्यामुळे दोन्ही नदींना भरपूर प्रमाणात पूर आल्यानंतर महापुराची परिस्थिती, ज्या कालावधी 101 वर्षात झाला नाही असा महापूर आला, त्यामध्ये 70-75% गाव पूर्ण पूरग्रस्त झालं। बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावं लागलं। त्याचबरोबर येळगुड सारख्या ठिकाणी, येळगुड गावची ग्रामस्थ असतील, ग्रामपंचायत असतील किंवा जेव्हा कारखाना असेल, यांनी भरपूर प्रमाणात मदत करून आमचे जवळपास 250 ते 300 लोकं तिथं स्थलांतरित केले। त्याचबरोबर राहिलेल्या लोकांना आम्ही शाळेमध्ये शिफ्ट केलं। बरेच लोक आपल्या पैपाहुण्यांच्या गावी गेले। पूर परिस्थितीमध्ये लाईटची सोय नसताना देखील ग्रामपंचायतीमार्फत गावातल्या नागरिकांच्या मदतीने आम्ही स्ट्रीटलाईट चालू केली, डांबरचे बल्ब चालू केले, गावातली लाईट सगळ्या चालू केल्या, जेणेकरून आम्हाला रिचार्ज करून दुसऱ्याशी संभाषण करता येईल। करायसाठी सर आम्ही ट्रॅक्टरची जी मोटर चालू करायसाठी 30 KV जनरेटर असतात मोठी, ती जनरेटर लावली आणि पुढची लाईन कट करून फक्त गावातली स्ट्रीट लाईट जी आहे, 8 ते 10 डांब, त्या डांबांना आम्ही लाईट चालू केली। त्याचबरोबर मेन लाईनचं जे घर आहे त्या घरातून लाईट चालू राहील। दुःख एवढंच वाटते की पूर कालावधीमध्ये शासकीय मदत आम्हाला मिळू शकली नाही, कारण महापुराची परिस्थिती असल्यामुळे तहसीलदार साहेब किंवा DC साहेब इथं मदत पोहोचू शकले नाही। पण त्यातूनही न डरमगता गावातल्या गावकऱ्यांनी
आजूबाजूच्या लोकांनी भरपूर प्रमाणात मदत केली, एकमेकाला धीर दिला आणि महापुरासारखा मोठा प्रसंग आम्ही निभावून गेलो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही स्वतः अध्यक्ष, आमचे सहकारी, गावातील तरुण नागरिक, आम्ही कारळगाव, आमची गंगानगर कारळगावचा जो भाग आहे त्या गंगानगर पासून कारळगावपर्यंत आम्ही नदीच्या पुरातून 1.5 किलोमीटर चालत गेलो. डोंगराच्या वर देखील पाणी होतं, त्या 4 फूट पाण्यामधून आम्ही 1.5 किलोमीटर चालत जाऊ. पुराच्या परिस्थितीत 5व्या ते 6व्या दिवशी आम्ही लाईट चालू केली. त्याबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही जनरेटर लावून बस्तीजवळचा बोर चालू केला. दिवसभरात 1-2 तास बोर चालू करून पिण्याच्या पाण्याची सोय केली. गंजी केंद्र चालू केलं, तर त्या गंजी केंद्रमध्ये गावाच्या लोकांना जेवण्याची सोय केली होती 8-10 दिवसासाठी. सुरतमधून भरपूर मदत आली, आजूबाजूच्या लोकांनी चाऱ्यासाठी मदत केली. त्यामुळे पुरासारखा प्रसंग भविष्यात येऊ नये, आला असेल तरी सगळ्यांच्या सहकार्याने ती निभावून नेला. पूर परिस्थिती गेल्यानंतर मोठा जो प्रश्न होता तो आरोग्याचा, कारण पूर परिस्थितीमध्ये बरीच लोक आमची स्थलांतरित झाली होती. पूर ओसरल्यानंतर 4-5 दिवसानंतर जो गार किंवा जनावरांचं जे खत येऊन उखेरड वगैरे पडलं तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात दुर्गंधी रोगराई पसरलेली, पसरू नये यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आम्ही 2 GCB 2-4 ट्रॅक्टर लावले होते, 8-10 कामगार लावले होते. त्यातून सगळा जो कचरा आहे तो आम्ही गावच्या बाहेर काढला. आणि त्यानंतर फॉगिंग मशीन फिरवलं डासांचा उपद्रव होऊ नये, त्याचबरोबर बाकीचं हे होऊ नये म्हणून BSC पावडर टाकली. गटरीमधून आम्ही फिनेल फवारलं. यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं आम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलाही रोगराई पसरलं नाही आणि व्यवस्थित आम्ही ते कव्हर करू शकतो. पूर परिस्थितीमध्ये 78 घरं आमची पडलेली आहे गावामध्ये, त्यामध्ये 39 घरांना ए आणि बी, जेणेकरून 5 लाखाचं जे गव्हर्नमेंटनं कर्नाटक शासनाने जी मदत जाहीर केली होती त्यामध्ये 39 घरं आहे. आणि सी मध्ये किरकोळ पडझड झालेली 1-8 घरं आहे. वस्ती योजनेमध्ये आंबेडकर आवास मध्ये जवळपास आमच्या 4.5 वर्षात 27 घरं झालेली आहे. त्याबरोबर बसो योजनेत 22 घरं झालेली आहेत. पुढील जी घरं दिलेले आहेत ती मंजुरीसाठी पाठवले आहेत 20 घरं, थोड्या दिवसात ती पण येईल, त्याचे पण काम चालू होते. एनआरजी मध्ये सर आम्ही आता चालूचा 19-20 चा 7 लाख रुपयेचा जो निधी आहे त्यामध्ये 35-1 लाखाची कामं पूर्ण झालेली कामं आम्ही गटरी सीसी रोड बाकीची इतर कामं आहेत त्यात सद्य परिस्थितीमध्ये चालू. कधीपासून शाश्वत कामं करायची हे सामाजिक कार्यासाठी किंवा राजकीयच्या वर्तुळात आलो. ग्रामपंचायतीने निवडून आलो. अंगणवाडी ग्रामपंचायत अंगणवाडी नव्हती, ते आम्ही अंगणवाडी शाळेजवळच बांधली. त्याचबरोबर शाश्वत कामामध्ये पूर परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय जी व्हायची त्यासाठी नदीमध्ये पाण्यातली मोटर सोडून कंटिन्यू पूर परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला पाणी उपलब्ध व्हावं, लोकांची गैरसोय होऊ नये त्यासाठी आमचा प्लॅन तयार आहे. ते चालू 15 दिवसात होईल. त्यानंतर शेती साईडला जे कच्चे रोड आहेत ते मुरुम म्हटलेले रस्ते केले आणि शेतकऱ्यांना त्याचा बराच लाभ झाला की शेतीच्या ऊस पीक आमच्या भागात जास्तीत जास्त ऊस पीकची वाहतूक करण्यासाठी आमदार लिप्पाणी बागचे शशिकला मॅडम त्यांना आता जी मागणी करायची करू इच्छितो आम्ही की गावाचे डांबरी रस्ते नाही, रिंग रोडवर जे डांबरी रस्ते नाही ती डांबरी रस्ते लवकरात लवकर व्हावं. त्याचबरोबर गावातून जे 3 लाईन आहे त्यांना ड्रेनेजची सिस्टीम झाली तर गावच्या जो गटरीचा जो प्रश्न आहे तो प्रॉब्लेम सॉल्व. कारण बारवाडी अशा ठिकाणी असं वसलेलं आहे की 3 रोडला जर ड्रेनेज व्यवस्था सिटीसारखी झाली नगरपालिकेसारखी झाली तर गटरीचा प्रश्न हा निर्माण होऊ शकत नाही, दुर्गंधी निर्माण होऊ शकत नाही, आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं होईल.
त्याचबरोबर रस्ते झाले तर स्वच्छता पण राहील. अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी मदत करावी व जास्तीत जास्त निधी बारावासाठी द्यावा. महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं आता सांगितल्याप्रमाणे ड्रेनेज सिस्टीम करायचा हा माझा सगळ्यात महत्वाचा हेतू होता. काही कारणास्तव अपुरा वेळ मिळाल्यामुळे आमच्या हातनं ते करू शकलो नाही, पण भविष्यात येणाऱ्या पंचायतीनं ते काम करावं की ड्रेनेज सिस्टीम चालू केली तर प्रत्येक वर्षी जो 4-5 वर्षानं आपण जे गटर करतो असे जे प्रश्न उद्भवतात ते कायमस्वरूपी बंद होतील. त्यानंतर स्मशानभूमी आहे की स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीचा निधी अपुरा पडतोय. तो वरच्या याच्यातून खासदार फंडातून किंवा आमदार फंडातून जर निधी आला तर चांगली स्मशानभूमी आम्ही बांधू शकेल. आणि गावचं जे सांडपाणी आहे ते एकत्र करून त्याच्यावरती प्रक्रिया करून ते लगतच्या शेतीसाठी उपलब्ध करून देता येईल. आणि ते सांडपाणी जर नदीत गेलं तर पुढच्या गावांना त्याचा त्रास होऊ नये हा हेतू होता, पण तो आम्ही करू शकलो. माझ्या सध्या परिस्थितीपासून तो माझ्याकडे 4,000 त्यानंतरच मला अनुभव असा आला की आयुष्यातला मोठा जबाबदारीचा प्रश्न होता की पूर परिस्थिती भविष्यात येऊ नये आणि याच्या अगोदर देखील आलेलं नाही अशी महापुराची जो प्रसंग आला तो निभावून नेण्यासाठी मला माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा माझा स्टाफ असतील, PDO असतील किंवा नोडल ऑफिसर तलाठी साहेब असतील, गावातील तरुण मित्र असतील किंवा मतदार असतील, त्यांनी भरपूर प्रमाणात मला सहकार्य केलं. आणि आज चालेल कुठल्याही कामाला विरोध न करता अगदी एकजुटीनं आम्ही काम करत आहोत, भविष्यात देखील काम करत आहोत. 2015 साली जी निवडणूक झाली त्यामध्ये गावातील मतदारांनी मला निवडून दिलं की जास्तीत जास्त प्रमाणात कामं व्हावी आणि गावची सुधारणा व्हावी आणि गावचा नावलौकिक व्हावा आपल्या जिल्ह्यात या हेतून आम्हाला निवडून दिलं. काही कारणास्तव आरक्षण ओबीसी होतं, त्या कारणास्तव काही प्रमाणात आमच्या थेवे जाळे झाले, कामं सुरुवातीला होऊ शकली नाही. कालांतरानं आम्ही समजूता करून कामं चालू ठेवली. त्याचबरोबर आपल्या वार्डात बऱ्यापैकी कामं झाली, गावात कामं झाली तर याचं एक समाधान असते. ते समाधान आज रोजी आमचे सहकारी मित्र आम्हाला झालेलं आहे. भविष्यात होणाऱ्या पंचायत ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये एक शुद्ध नागरिक, एक दक्ष उमेदवार निवडून द्यावा. त्याचबरोबर कर्नाटक निवडणूक आयोगाला माझी एक विनंती आहे की आरक्षण जे असते कुठल्याही कास्टचं असावं ते आरक्षण कशा पद्धतीनं हे होईल, एखादीच कॅटेगरी असेल आणि बाकीची कॅटेगरी नसेल तर त्याला विरोध होतो. आणि ह्या आरक्षणाच्या तेढ्यात आमचा 2.5 वर्षाचा कालावधी गेला, त्यामुळे आम्ही कामं करू शकलो नाही. राजकीय लेवलला गेलं तर कर्नाटक मध्ये असू दे, महाराष्ट्रात असू दे, जे मुख्यमंत्री निवडतात माझी एक विनंती आहे निवडणूक आयोगाला की मुख्यमंत्री निवडताना आरक्षण कुठंच झालं नाही किंवा पंतप्रधान निवडणूक झाल्यानंतर देखील आरक्षण नाही, पण ग्रामपंचायतीला तर आरक्षण का आरक्षणच्या कचाट्यात सापडून आम्ही आमचा विकास थांबवायचा का, अशा ज्या गोष्टी आहेत त्यावरती निवडणूक आयोगानं जास्तीत जास्त प्रमाणात विचार करून हा प्रसंग जो येतो एखाद्या गावात एकच कॅटेगरी असेल आणि बाकीचे विरोधात असतील तर तो विरोध जमावून कामं होण्यासाठी सहकार्य व्हावं ह्याला कुठं पर्याय निवडावा आणि येणाऱ्या इलेक्शनात चांगले सुशिक्षित उमेदवार निवडून द्यावं, त्यांची सुद्धा परीक्षा घ्यावी की चांगले क्वालिफाईड माणसं निवडून द्यावी, भले ते जेंट्स असू देत किंवा लेडीज असू देत कॅटेगरी प्रमाणे त्यांचा अभ्यास केला जावा, त्यांचा गावची समस्या काय आहे, गावात कुठली कामं केली जावी किंवा गावात आवश्यक असणारे शाळेकडे जेणेकरून भविष्यात शाळेतला विद्यार्थी हा गावचा नागरिक असतो त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. फक्त रस्ता गटरी किंवा पाणी लाईट झाली म्हणजे गावची सुधारणा झाली नाही. प्रत्येक माणूस हा एक तर चांगला व्यावसायिक व्हावा, एक उत्तम शेतकरी व्हावा, प्रगतशील शेतकरी व्हावा किंवा नसेल तर एखादा नोकरदार तर व्हावा,
आज आमच्या गावची सुद्धा विकसनशील गाव आहे म्हणण्याला काय वावगं ठरणार नाही. पण येणाऱ्या उमेदवारांनी शाळेकडे असू दे, गावाकडे असू दे, तरुण वर्गाकडे असू दे, तरुण वर्ग जास्तीत जास्त सर्व्हिसला लागावा किंवा त्यांना मिलिटरीत जाण्यासाठी काय लागतं किंवा काय ट्रेनिंग देता येईल ग्रामपंचायतीमार्फत. आज आपली भारताची जी व्यवस्था आहे ती सैनिकांच्या मार्फत आपण संरक्षण, आपण घरात जरी बसलो तरी सैनिकांचा आभार मानलं पाहिजे. आपण जे निवांत आहे, सुखी आहे, ते लष्करांच्या मुळे आहे. त्यांनी आपली सुरक्षा केली म्हणून आज तकायत आपण इथं व्यवस्थित राहतो. आपल्याही गावातली देशासाठी काहीतरी जवान तयार होणार आहे, व्हावेत, त्यांनी सुद्धा काहीतरी कार्य करावे देशासाठी, त्यासाठी त्यांची सुद्धा काहीतरी शक्य होईल तेवढी ग्रामपंचायत.